डार्लिंग लेखक श्रीदा पानवलकर बॉम्बे पोर्टमधला मुक्काम दोन दिवसात संपणार म्हणून सेकंड ऑफिसर हेनरी स्टाऊ अस्वस्थ झाला होता जहाजाच्या सहा दिवसांच्या मुक्कामातले चार दिवस घटाघटा बियर ढोसून असेच गेले नशेपेक्षा फेसच जास्त मात्र त्याने ब्लॅक लेबल विस्कीच्या दोन बाटल्या वॉर्ड्रॉपच्या शेवटच्या ड्रॉवरखाली जपून राखून ठेवल्या होत्या एक रात्र सगळीच्या सगळी रंगवायची म्हणून हेनरीनं एरिएटेड वॉटर सप्लायर बर्जोरकडून खास एक पत्ता मिळवला होता ड्युटी संपवून त्याने टब बाद घेतले गरम पाण्यानं अंग शेकून निघाल्यावर त्याला हलके फुलके वाटू लागले टर्किश टॉवेलाने खसाखसा अंग पुसून तो केबिनमध्ये आला कोरड्या लाले लाल अंगावर त्याने टाल्कम पावडरचा डबा छिडकला भराभर कपडे चढवले साता समुद्रापलीकडच्या चार पाच अत्तरांचे शिंतोडे मनसोक्त अंगावर घेतले पॅरिस सेंटचा खास रुमाल कोटाच्या वरच्या खिशात खोचला पॉलमॉल तोंडात खोचली लायटरने पेटवून सुरका घेतला एकाएकी आठवण झाल्यासारखी त्याने वॉर्ड्रॉपच्या खालच्या ड्रॉवरखालच्या दोन बाटल्या पाहून घेतल्या बर्जोरने दिलेल्या पत्त्यावरून पुन्हा एकदा नजर फिरवली आणि तो स्वतःवरच खुश झाला हलकी शीळ घालत त्याने बेडच्या उशागतीचे बटन दाबले कुरळ्या केसांच्या नकट्या डॉमिगोने दारात येऊन गुड इव्हिनिंग केले त्याला रात्रीसाठी सार्डीन आणि बीफ सँडविच तयार ठेवायला सांगितल्या आणि एकदम आठवण झाल्यासारखी पाच सहा सोड्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये आपल्यासाठी राखायला फरमावले डोमिंगोने कोपऱ्यातल्या रिकाम्या बियरच्या बाटल्या बाहेर आणून ठेवल्या आणि तो जिना उतरून गेला केबिनला कुलूप लावून हेन्री टकटक करीत सी डेकच्या गँगवेपाशी आला गँगवेच्या कार्टर मास्टरने सलाम केला हेन्रीने स्वतःच्या हाताने बोर्डावर सेकंड ऑफिसर आउट केले आणि तो गँगवेवरून उतरला अर्धा तास मीटर पाडून बसलेला टॅक्सी ड्रायव्हर सरळ झाला हेन्रीनं मागे रेलून बसत कुलाबा म्हणून फरमावले कुलाबा कॉजवेला टॅक्सी थांबली हेनरी लिफ्टने झरझर वर आला आणि समोरच्या दाराच्या बाजूचे बटण त्याने दाबले घंटा आत वाजल्याचे त्याने ऐकले दार उघडले गेले रुंद छातीची बसक्या नाकाची एक छोकरी दारात आली हेनरीने पत्ता दाखवला छोकरीने आदबीने हेनरीला आत आद घेतले आणि दार बंद केले मंदगतीने फिरणाऱ्या फॅन खाली कोचावर हेनरी बसला खोलीतल्या नितळ आकाशासारख्या निळसर उजेडा तो वास सोन चाफ्यासारखा दरवळत राहिला टाईची त्रिकोणी गाठ उगीच सैल वाटून त्याने ती हलक्या हाताने ठीक केली खिशातला डबा काढून सिगरेट काढली आणि लायटरवर शिलगावली झकासपैकी झुरका घेतला करड्या धुराने निळसर वातावरणात इंद्रधनुष्य ओढले बदामी डोळ्यांच्या धुंद नजरेबरोबर लयदार हालचाल झाली गुड इव्हिनिंग सर हेनरी सरसवून पुढे झाला झरकन तिचा हात हातात घेऊन त्याने गुड इव्हनिंग केले ती त्याच्या बाजूला कोचावर बसली आणि नुकत्याच उमललेल्या फुलाच्या मंथर त्याने हसत तिने विचारले परजूरने माझा पत्ता दिला या म्हणून हेंद्रीनं डावा हात उडवला आणि तो तिच्याजवळ सरकला उजवा हात तिच्या पाठीशी कोचावर लांब केला तिच्यावरून नजर फिरवताना त्याला आपल्या चार दिवसांच्या संयमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले तिच्या डाव्या गालावरच्या खळीने त्याची कळी उमारली ती कोचावरून उठू लागली हेनरीनं हाताला धरून तिला मागे ओढले तशी ती त्याच्या बाजूला अलगद येऊन बसली तिच्या कमरेला विळखा घालत त्याच्या हाताचा पंजा तिच्या ओटीवर उतरला आणि अंजिराच्या पानासारखा स्थिरावला ओठ तिच्या कानाखाली नेऊन हेनरी पुटपुटला सर्व रात्र माझ्याकडे माझ्या सहजावर एक ग्रीनर देईन शंभर रुपयाना येस माय डार्लिंग हिन्रीने तिला मोकळे सोडले जहाजावरचा युरोपियन म्हणजे ज्युलीला बिन बियांचे फळ वाटला गोरे अंगाची मस्ती तशी तिला अगदीच नवीन नव्हती गेल्या वर्षी एका जर्मन बोटीवरच्या कॅडेटने तिला रसरंगात ओली चिंब केली होती तिला त्याने पुष्कळ पुष्कळ दिले सेंटची सुंदर कुपी मॅक्स फॅक्टर लिपस्टिक फिक्या रंगाचे रुमाल या आठवणीने ती मोहरून गेली थंड हवेतल्या देशातील दारूने पोसलेल्या गोऱ्यालाल देहाशी पुष्कळता नाही तरी पाच सहा वेळा ती सामावून गेली होती पण यावर्षी तिला असा देह लाभला नव्हता या देहात आपल्या अंगातील कणनकण -कन फुलवण्याची लय भरून राहिलेली असते उगीच अघोरी वचवच नसते रात्र सरता सरता पाकळ्यांनी मिटत मिटत भुंग्याला आपल्या कोशात कुंडून टाकावे तसा धीर या बाहूंच्या गर्दमिठीत असतो ओझरत्या आठवणीनेच तिला अंगभर गोड मुंग्या आल्या मोरपंखी फ्रॉकच्या चुरचुरीत आवरणात जुली आरशासमोर उभी राहिली निळ्या प्लास्टिकच्या उंच बुटावर तिने स्वतःभोवती गिरकी घेतली आणि लगबगिने बाहेर येऊन ती हिंद्रीला मिळाली हेनरीच्या उजव्या हाताने तिला भेटले टॅक्सीत बसल्यावर जुली म्हणाली जाता जाता नाईट क्लबमध्ये जाऊ थोडा वेळ डॅमेट तुम्हाला सगळीच्या सगळी सर्व रात्र हवीयस संगीताने अंग मोहरल्यावर सगळी रात्र तुझ्यासाठी ओके ओार हेनरी मन मोकळा झाला वाद्यमेळ्याच्या झंकारात जुली हरपली हेनरी तिच्याबरोबर गिरक्या घेत घेत रमून केला पण तरीही तो मधूनच मनगटावरच्या घड्यात पाहत होता पावला पावलाच्या गिरक्यात जुली पंखासारखी वाटायची पक्षासारखी उंच आकाशात भरारी घ्यावी आणि जुलीला घेऊन अंतराळात अदृश्य व्हावे या कल्पनेनं तो क्षण काल निर्भर होऊन राहिला पण एकदम ठिकाणावर आला नृत्य म्हणजे सर्वस्व नव्हे अशीच रात्र संपली तर त्याला फ्रॉकमधील जुली नको होती ती तशीच कशी तरी त्याला हवी होती पर्शियन मांजराच्या डोळ्यासारख्या तिच्या छातीवरच्या नायलॉनच्या बटणाची त्याला अडचण वाटू लागली सीलबंद सुंदर बाटली नुसतीच पाहण्यासारखंच त्याला वाटायला लागलं त्याने तिला गिरकीतून बाजूला ओढून घेतली तिच्या गालावर हलकी फुंकर घालत तो पुटपुटला नृत्यपूर आहे चल उशीर होतोय गिरकीतून सुटून ती हेनरी बरोबर टॅक्सीत बसली टॅक्सीच्या खिडकीतून येणाऱ्या झुळुकेने तिच्या गालावर केस भुरभुरले हलक्या बोटांनी ते मागे घेत हिन्रीने तिला आपल्याकडे ओढले पियानोवरून बोटे फिरवावीत तशी तिच्या छातीवरच्या फ्रॉकच्या बटनावरून वन टू थ्री म्हणत त्याने बोटे फिरवली समोरच्या आरशाच्या तुकड्यातून टॅक्सी ड्रायव्हर चोरट्या नजरेने पाहत होता तिने अंग चोरून घेतले हिन्रीला कशाचीच परवा नव्हती तो आणि तिचे शरीर याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते टॅक्सी बोटीजवळ येताच कार्टर मास्टर पेंगता पेंगता सावरला आणि तटकन पुढे धावला जुलीचा लुसलुशीत हात आपल्या हातात लपेटून हेनरी बोटीवर आला कॅप्टनवर आहे नाही किनारा गया है त्यासरशी हेनरीने जुलीचा हात खेचला हलक्या रगेबरोबर जुलीच्या ओठातून चित्कार उमटला जिना चढताना हेनरीने ज्युलीला दोन्ही हातावर घेतले या धांदलीत डोमिंगो पुढे झाला आणि त्याने केबिनचे दार उघडले ज्युलीला ऐस पैस कोचावर तसेच टाकून हेनरी कमरेवर हात घेऊन तोंड भरून हसला अंगावरचा जड झालेला कोट त्याने उलटासुलटा ओढून काढून बाजूच्या खुर्चीवर फेकून दिला डोमिंगोने मरगळलेल्या डोळ्यांनी दारातून हेनरीकडे ऑर्डरसाठी पाहिले बॉय सोडा ये सर जिना उतरताना डोमिंगोने करकचून जांभाही दिले ढकलल्यासारखा तो खाली आला खांद्यावरच्या टॉवेलात सोड्याच्या बाटल्या गुंडाळून वर घेऊन आला तोपर्यंत हेनरीने कपाटाच्या खालच्या ड्रॉवरच्या तळाखालची एक बाटली बाहेर काढली आणि कचकन सील फोडले डोमिंगोने दोन पेले स्वच्छ करून ठेवले एका पेल्यात अर्ध्यापर्यंत विस्की ओतून हेनरीने दुसऱ्या पेल्यावर बाटली घेतली जेमतेम एक शिंपला उतला असतानाच पुढे होऊन जुली पुरे म्हणाली फटाफट टोपणं उडवून डोमिंगोने सरसरणारा सोडा दोन्ही पेल्यात कलत्या हाताने उतला दोन्ही पेले तंतोतंत भरले जुलीचा पेला हेनरीच्या पेल्याच्या मानाने कितीतरी फिका होता जुलीने आपला ग्लास हेनरीच्या पेल्याला चुळवला टू युअर बॉनी ब्रेस्ट डार्लिंग हेनरी मुक्त नजरेने म्हणाला एक एक घोट दोघांनी घेतली हेन्रीने डाव्या हातीने खुणावून डोमिंगोला जायला सांगितले आणखी एक घोट हेन्रीने घशात ओतला चमचमणारी विस्की जुलीच्या जिभेवर उतरली कणाकणाने जुली उमलू लागली हेन्रीने अर्धे अधिक उठून लांब हातानेच दार धाडकन ढकलून दिले आणि पुन्हा जागेवर बसत त्याने आपल्या रिकाम्या ग्लासात पेय घेतले हेन्रीने तिच्याकडे बाटली नेली नको म्हणून हनुवटी खाली घेताना पेल्याच्या नितळ गोलाईने जुलीच्या तटतटलेल्या छातीला ओझरता स्पर्श केला तो पेला तसाच फुलासारख्या छातीच्या खळीत खोचून ठेवावा असे तिला वाटले तरीसुद्धा हेंद्रेने तिच्या पेल्यात एक शिंपला ओतलाच जुली हसतच कुरकुरली नो no मोर डार्लिंग हेंद्रेने आपला पेला बघता बघता रिकामा केला आणि पुन्हा भरला टेबलावर पेला ठेवून तो कोटाशी धडपडला खिशाऐवजी त्याने अस्तनीत आर पार हात घातला तशी जुली खळकन हसली आणि तिने पुढे होऊन कोटाच्या खिशातून सिगरेटचा डबा काढला त्याच्या पुढे धरला एक सिगरेट घेता घेता त्याने तीन चार खाली पाडल्या जुलीने लायटर उजळून त्याच्या पुढे केला नेम धरून हेनरीने सिगरेट झुरकावली आणि सगळा धूर जुलीच्या दिशेने सोडला धूर निवारत ती कोचात रेलून धुंद धुंदफुंद देहाकडे पाहत राहिली टाईची गाठ उलगडून हेनरीने शर्ट काढून टाकला आणि अंगाला चिकटलेला बनियन उचकटून फेकून दिला पेल्याच्या कडेवरून मधमाशीसारखे पेय चाटत ज्युली त्याच्याकडे चा पाहत राहिली त्या दृष्टीत त्याचे गोरे लाल अंग झटझटत उतरले त्याच्या तरळ त्या नजरेत पाहता पाहता ती एका बाजूला अभावितपणे झुकली पुन्हा सरळ बसून राहिली रिकामा पेला ही कल्पना आता हेनरीला सहन होईना तुला हवी हवीय हेनरी कर्कश झाला तळ्याकडे उतरत आलेली बाटली आपल्या पेल्यात त्याने रिकामी केली आणि पेला घशात रिकामा केला डोळे घट्ट मिटून हेन्रीने गटक केले आणि बाटली बाजूला फेकली तो जुलीच्या दिशेने उठला आणि कर्कश होऊन गुरुकुरला want... पुढे होऊन त्याने कपाटाखालचा ड्रॉवर खाडकन उपसून काढला आणि तळातील बाटली बाहेर काढली जुलीच्या धुंदकारलेल्या बदामी बुबुळात दुसरी सोनेरी चमचम सूर्यकिरणासारखी घुसली ज्युली धडपडत उभी झाली आणि त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेताना विनवणीच्या सुरात म्हणाली पुरे आता न no. घसा मोकळा सोडून पोकळ आवाजात हेनरी ओरडला तशी ज्युली दचकली आणि तशीच कोचावर धपकन बसून राहिली हेनरीने दुसऱ्या बाटलीचे सील दातात खाऊन कचकावले टोपण हवेसरशी उडून तिच्या पायाशी पडले त्याने दोन्ही पेले भरले आपला पेला अर्धा घशात ओतून ताठ मानेने घोट घेतला आणि उरलेल्या अर्ध्यात त्याने सोडा घेतला टेबलावरचा सिगरेटीचा डबा हातात येईना जुलीने नाखुशीने पुढे सरकवला डाव्या हाताने झुरका घेऊन उजव्या हाताने त्याने घोट घेतला जुलीच्या अंगात हलके हलके झिणझिण्या भरत राहिल्या पापण्या थरथरल्या बटणाखाली छाती उतट होऊ लागली ती जागची उठली आणि हेनरी बसला होता त्या कोचामागे आली तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंतवले कळ भरलेली छाती त्याच्या डोक्यावर घुसळून त्याच्या कपाळावरून तिचे ओठ त्याच्या ओठांकडे येऊ लागले तिच्या धकधकत्या छातीखाली तिच्या श्वासोच्छवासाने त्याचे तोंड व्यापले हातातला पेला कसा तरी पुढे टेबलावर ठेवून त्याने आपले दोन्ही हात बाजूला उडवले सरशी ती विस्कटून भिलकांडली आणि दारावर आदळली समोरचा अर्धा पेला उचलून हेनरीने एका घोटात खलास केला त्याच्या बेभान शरीराकडे पहा जुली ओरडली मला कशाला आणलंस इथे हेन्रीने मान ताठ केली आणि निम्म्या बाटलीकडे थरथरणारी बुबुळं तो गुरगुरला हिच्या नंतर तुला, तुला मी चघळणार आहे शुईंगम सारखे इतकी अधीर होऊ नकोस बसल्या जागेवरून हेनरी धडपडत उठून उभा राहिला त्याच्या उंच नीच देहासरशी बिलगून सगळी रात्र झोकून टाकावी असे तिला वाटले ती झरकन त्याच्या पुढे आली आणि गुडघ्यावर बसून तिने त्याच्या कमरेला मिठी घातली त्याच्या सपाट पोटावर थरथर -थर ते ओठ टेकून ती पुटपुटली मला आत्ताच सगळं हवंय आत्ताच तो पुढे झाला ती त्याला तशीच बिलगून राहिली डाव्या हाताने तिला त्याने उचलले आणि झुकांडी सरशी तिला ढकलून तो बेडकडे झेपावला उशावरचे बटन चाचपत त्याने दाबले जुली कोचावर कोसळली डावा हात तोंडावर आडवा घेऊन ती धपापत पडली दार वाजले डोमिंगो लालभडक डोळ्यांनी केबिनमध्ये पोखरून पाहू लागला हिंद्री वळून धडपडत कोचापर्यंत आला आणि डोमिंगोच्या आक्रसलेल्या तोंडावर नजर फिरवत थोतरला मी तुला काय सांगितलं होतं सँडविचस कुठे आहेत जा आण लवकर सोडाय आण ला डोमिंगोचे डोके सणसणले चिडचिडल्या डोळ्याने त्याने केबिनभर पाहिले आणि तो वळून जिना उतरताना पुटपुटला तीन बजने को आया ज्युलीने डोळ्यावरचा हात बाजूला घेतला के केस सावरले समोर हेनरीने अर्धी अधिक बाटली उभ्या उभ्या तोंडाला लावली छातीवर हात दाबून ती पाहतच राहिली डोमिंगो दारात ट्रे घेऊन आला आणि बाटलीतून हेनरीच्या तोंडात पडणाऱ्या चमचमणाऱ्या विस्कीच्या धारेकडे आ करून बघत राहिला जुलीकडे लक्ष जाताच त्याने तोंड मिटले आणि ट्रे टेबलावर ठेवून तो तसाच खाली गेला बाटली संपता संपेना तशी त्याने ती भडकून थर वर उचलली आणि खाडकण टेबलावर आदळली ॲश ट्रे थरथरला सोड्याची बाटली जमिनीवर पडून घरंगळली आचके देत त्याने केबिनभर पाहिले घशात कर्कश आवाज कोंडून साकळला वळवून त्याने पाहिले कोचात गोळा होऊन पडलेल्या झुलीच्या दिशेने तो हेलपाटला आणि हात हवे तुडवून तिच्या अंगावर शेपावला तसा तो झाड तोडल्यासारखा कोसळला नुसत्या भक्क मोझ्याने भारावलेली झुली कळवळून तडफडली आणि अंग सोडवून घेता घेता त्या ओझ्याला बाजूला ढकलून दारापाशी येऊन उभी राहिली हेनरी कोचावरून जमिनीवर पालथा पडला झुलीचा थरका पुडाला हिन्री प्रेतासारखा पडला होता टेबलावरच्या घड्याळात साडेतीन वाजून गेले होते घशाला कोरड पडली तिने औंढा गिळला अंगावर घाम उमटला सगळी शक्ती नाहीशी झाल्यासारखे तिला झाले आवाज न करता तिने दार उघडले आणि ती किबिन बाहेर पडली रुमालाने तिने गळा टिपला थंडगार वाऱ्यासरशी भरतीचं समुद्र बोटीच्या पोटाखाली सारख्या लईत धडका मारत होता जुलीचे अंग अंग पिळवटले समोर डॉकमधले दिवे फिकटले होते तिने आजूबाजूला पाहिले छोटासा जिना वरच्या डेकवर जात होता तिकडे ती वळली चार पायऱ्या चढून थांबली वर सभोवार पाहिले समोरच्या केबिनच्या दारावरच्या चौकटीवर कॅप्टन असे तिने वाचले ती दचकन खाली आली थोडी रेंगाळली आणि पुन्हा जिना चढून ती वर गेली जीवाचा धडा करून तिने दारावर बोटे वाजवली तिच्या छातीत धडक भरली सभोवार हो पुन्हा पाहिले फनेलमधून काळ्या धुराचा हत्ती आकाशात तरंगत राहिला दारावरच्या चौकटीकडे पाहत तिने मघापेक्षा जोराने आवाज केला आतला दिवा लागला जुली एकदम बाजूला झाली आणि पर्स छातीशी घट्ट धरून उघडलेल्या दाराकडे पाहू लागली एक लांब रुंद सावली दारातून बाहेर आली मागोमाग पिवळ्या गाऊंमधला गोरा देह बाहेर पडला घोगऱ्या आवाजात कॅप्टनने इकडे तिकडे पाहिले त्याच्या मिचमिच्या डोळ्यांसमोर जुली आली ती थोडी पुढे झाली गाऊंच्या जा खिशातून जाड भिंगाचा चष्मा काढून डोळ्यावर चढवत कॅप्टनने पाहिले त्याच्या गालफडावर सुरकुत्या आल्या ने ने कपाळावर आठ्या पसरल्या चष्मा हातात घेऊन त्याने विचारले द oh, होुलीला सगळे सांगून टाकायचे होते पण तिचे ओठ घट्ट चिकटून राहिले कॅप्टन चटकन वळला केबिनमध्ये जाऊन त्याने बटन ताबले आणि बाजूच्या टेबलाच्या खणातला चिरूट काढून तोंडात भरला उशाखालच्या लायटरने तो शिलगावला नाकातून धूर सोडून कॅप्टन बाहेर आला तोपर्यंत डोमिंगो धांदलीने वर आला गुड मॉर्निंग सर मनाला कैप्टन ने डोमिंगोला छेड़ इकड़े तिकड़े पहा डोमिंगो ने सगी हकीकत सांगितली घसा खरवड़ कैप्टन ओरडला वो इज दैट बास्टर्ड सेकंड डोमिंगो ने एकदम औंढा गिड़ा दैट बास्टर्ड आई मस्ट स्टॉप दिस नॉनसेंस गला फुगुन कैप्टन भड़कला अस्वस्थ होने चार फेर घ एकदम थांबून त्याने डोमिंगूला फरमावले टॅक्सीत बसवून तिला पाठवत आवडतो आता कुठली टॅक्सी मिळणार खालच्या पट्टीत डोमिंगो बोलला कॅप्टनने टाळू खाजवली आणि सांगितले तिला एक केबिन उघडून दे तसाच जुलीकडे बोलून कॅप्टन रुक्ष आवाजात म्हणाला उजाडताच इथून चालती हो स्वतःशी पुटपुटत पुट कॅप्टन वळला केबिनमध्ये जाऊन मागोमाग त्याने धाडकन दार लावले कोंडलेला सगळा श्वास जुलीने सोडला ती तिथे थोडी रेंगाळली डोक्यावरच्या दिव्यावर चार पाच पाखरं झोमट्या देत होती तिला एक जांभई आली अंग अंग ठणकू लागले तिचे मेमसाब डोमिंगो पुढे आला त्याने तिला आपल्याबरोबर नेऊन फर्स्ट क्लास केबिन उघडून दिली दिवा लावला पर्स टेबलावर ठेवून तिनं केबिनमध्ये नजर फिरवली पांढरा शुभ्र त्यावर पिवळसर रंगाची कापसाच्या उशा डाव्या बेडवरचा पंखा भिरभिरू लागला तिने डोमिंगोचे आभार मानले कॉफी घेणार मेमसा डोमिंगोने दारातूनच विचारले तिला मनातून कॉफी हवी होती पण तिला स्वतःचीच कीव वाटू लागली फारशी वाट न पाहता डोमिंगोने बाहेरून दार लावून घेतले तिने सुस्कारा सोडला ती तशीच उभी राहिली बाजूच्या कपाटाच्या उभ्या आरशात पाहून तिने आळोखे पिळोखे दिले अंगभर झिणझिण्या जिन पसरल्या झुरमूर त्या अंगानेच रात्र सरली विचकीची चमचम तिच्या शरीरात कुठे कुठेतरी उतरून साचून राहिली होती तिला वाटली डोमिंगोला हाक मारावी आणि कॉफी सांगावी पण उगीच तिला भीती वाटली ती गप्प राहिली दिवा मालवून तिने आपलं अंग तसेच समोरच्या बिछाण्यावर झोकून दिलं स्प्रिंग सरशी तिला उशी बसली अंगावर सुखद रग लागली पंख्याच्या वाऱ्याच्या भोवऱ्यात ती पडून राहिली पापण्या जडावल्या आणि मलूल होऊन आपोआप मिटल्या दार वाजल्याचा भास झाला दिव्याचा प्रकाश अंगावर उतरला नेमसाब कॉफी रेड टेबलावर ठेवल्याचा ओझरता आवाज झाला कप बशी किणकिणली जमिनीवरच्या गालीच्यावर पावलांची खसखस झाली दार बंद केल्याचा चोरटा आवाज आला पापणे उचलून तिने पाहिले डोमिंगो समोर उभा होता अंगभर तिला पाहत होता एकाएकी वस्त्र उतरवावे तसा अंगावरचा प्रकाश नाहीसा झाला अंधारात पापण्या फरफरल्या आपली हालचाल समजू नये म्हणून तिने श्वास रोखून धरला कॉफी तिच्या कानापाशी धुंद वासाबरोबर शब्द उमटला उष्ण आणि जड श्वास तिच्या गालावर फिरला फुलपाखरांसारखा गळ्यावरून खाली उतरला मेमसाब शब्द ओठापर्यंत आला उषाखाली अवघडलेला तिचा डावा हात अभावितपणे उचलला गेला तो तसाच घेऊन त्याने तिच्या दुसऱ्या खांद्याखाली हात सरकवून लवलव त्या छातीसकट तिला वर उचलून घेतले आणि लुबऱ्या ओठांनी तिचे गाल कपाळ डोळे भराभर टिपले तिचा खालचा ओठ त्याने जांभळासारखा आपल्या ओठात घेऊन खोळला तिला छातीशी घट्ट घट्ट लपेटून घेतले कळ येईपर्यंत तिला ताण बसला तरीही डोळे मिटून ती राहिली बटणांनी थारा सोडला नाक तिच्या वक्षाच्या खळीत घुसले श्वास छातीवरच्या बेदाण्यांभोवती रमला हवीहवीशी वेदना पाठीच्या कण्यासरशी उतरत राहिली आणि अंग अंग त्याच्या अधीन करून ती मधाच्या धारेने अधाशासारखी अंधार पित राहिली रात्रभर मुरलेल्या झिणझिण्या अंगातून झरत राहिल्या बिछाण्यात ती ऋतून गेली आणि उसवल्यासारखी मुक्त झोपली पहाटेचा समुद्र सारख्या लईत बोटीच्या पोटाखाली धडका मारत होता आता आपण ऐकलीत श्रीदा पानवलकर लिखित डार्लिंग ही कथा सागर कदम यांच्या आवाजात ही स्टोरीटेलची दोन हजार एकोणीसची